माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा क्रांतिकारी जय भीम। मी बौद्धाचार्य गौतम जयाजी पगारे, भारतीय बौद्ध महासभेचा उत्तर नगर जिल्हा संघटक। आज आपण अशा महत्त्वाच्या विषयाला घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांचं नातं काय, अतिशय महत्त्वाचा विषय आहे। बंधूंनो, खऱ्या अर्थाने अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे। याचं कारण त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा प्रत्येक पदाधिकारी हा वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार आणि प्रसारासाठी रस्त्यावर उतरताना आपण पाहिलेला आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची सत्ता ही नेहमी येत असते। आज वंचित बहुजन आघाडीसाठी आपल्या सर्वांचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीसाठी रात्रीचा दिवस करून पायाला भिंगरी बांधून अहोरात्र वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत। बंधूंनो, आज बाळासाहेब आंबेडकरांचं वय बघितलं तर आज बाळासाहेब आंबेडकरांनी 75 आसपास बाळासाहेब जात आहेत, तरी देखील आज त्यांच्या चेहऱ्यावरील तेज कुठेही न डगमगून जाता आजही ते खंबीरपणे लढत आहेत। केवळ आणि केवळ वंचितांना त्यांना न्याय मिळावा, वंचितांच्या हातात सत्ता यावी म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन लढत आहेत। सर्व जाती धर्माला समान न्याय मिळावा, समान वागणूक मिळावी यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत। परंतु बंधूंनो, उत्तर नगर जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे बरेच पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेला एकत्र घेऊन काम करत आहेत, परंतु आमच्यातीलच काही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तालुका मीटिंगमध्ये, जिल्हा मीटिंगमध्ये म्हणतात आम्ही वंचित बहुजन आघाडीचं नाव घेत नाही। माझं त्या पदाधिकाऱ्यांना सांगणं आहे, ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि त्यामागील उद्दिष्ट वंचितांची सत्ता यावी यासाठी अहोरात्र झटत आहेत, आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या सभांना संबोधित करत आहेत भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर, हे देखील अकोला जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांसाठी मोठ्या मोठ्या सभा घेऊन संबोधित करत असतात। ते देखील श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभांना भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर हे रस्त्यावर उतरून ते देखील वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात। परंतु उत्तर नगरमध्ये एक चित्र बघायला मिळत आहे की आमचे भारतीय बौद्ध महासभेचे काही पदाधिकारी बोटावर मोजण्या इतके ते वंचित बहुजन आघाडीचा द्वेष करत आहेत। ते मीटिंगमध्ये म्हणतात आम्ही वंचित बहुजन आघाडीचं नाव घेत नाही। मी म्हणेल, जो वंचित बहुजन आघाडीचं नाव घेत नाही तो भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता होऊ शकत नाही। याचं कारण भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हे एकाच आईच्या संघटना आहेत, हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। भारतीय बौद्ध महासभेमध्ये कुठलाही बदल करायचा असेल तर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सदैव प्रयत्न करत असतात, आणि म्हणून माझ्या त्या भारतीय बौद्ध महासभेच्या बोटावर मोजण्या इतक्या अति हुशार कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा द्वेष करतात,
म्हणजे तुम्ही भारतीय बौद्ध महासभा समजून घेतलेली नाही. आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्याच वंचित बहुजन आघाडीसाठी सर्वांना समान अधिकार मिळण्यासाठी ते अहोरात्र झटत आहे. माझं अशा अति हुशार कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती राहील की भावांनो, तुम्ही खरंच जर आंबेडकर घराण्याचे पायिक असाल तर यापुढच्या काळामध्ये ज्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची शाखा असेल त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची शाखा उघडण्याचा प्रयत्न करा. कारण वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. यापुढे वंचित बहुजन आघाडीचा जोही कोणी भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी द्वेष करण त्या पदाधिकाऱ्याची गैर केली जाणार नाही. कारण आम्हाला जेवढी भारतीय बौद्ध महासभा जवळ आहे तेवढंच बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी ही देखील फार महत्वाची आहे. आणि या दोन्ही संघटना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्याच आहे. आणि म्हणून आपल्याला यापुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या दोघांनाही घेऊन एकत्र काम करायचं आहे. हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम.